नमस्कार, मी फराह खान। साम प्रगतीचा मंत्र या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आजचा आपला विषय आहे ब्रह्मविद्या गुरु किल्ली यशाची आणि आरोग्याची। आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत ब्रह्मविद्या साधक संघाच्या डॉक्टर नितांता शेवडे। सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूया। डॉक्टर, आपलं खूप खूप स्वागत आहे। नमस्कार। तर डॉक्टर नितांता शेवडे आपल्या सोबत बसलेले आहेत। आणि ब्रह्मविद्या साधक संघ नेमका काय आहे आणि त्याचबरोबर ब्रह्मविद्या ही यशाची आणि आरोग्याची गुरु किल्ली कशा पद्धतीने होऊ शकते अशा सर्व प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडून घ्यायची आहेत, चर्चा ही करायची आहे। मात्र कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आपण त्यांची थोडक्यात ओळख करून घेऊया। डॉक्टर नितांता शेवडे या गेल्या 24 वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करतायत। तसंच डॉक्टर नितांता या AIIAA पॅनल डॉक्टर आहेत आणि गेली 17 वर्ष त्या ब्रह्मविद्येची साधना करतायत। तसंच त्या ब्रह्मविद्येचे वर्गही घेत असतात आणि आज त्या आपल्या सोबत बसलेल्या आहेत आणि आपल्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत। चला तर मग आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया। खरं तर सर, म्हणजे मॅडम, तुम्ही बऱ्याच वर्षांपासून ही जी साधना आहे ती करत आहात आणि बऱ्याचशा गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत, मात्र मला आज एक पहिला प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे आरोग्य आणि यश हे दोघेही एकमेकांपासून थोड्याशा वेगळ्या गोष्टी आहेत असं आजकालचं जो काही म्हणजे कल आहे किंवा जी आपली जीवनशैली आहे त्याच्यावरून लक्षात येतं। तर ब्रह्मविद्येमुळे हे दोन्ही साध्य करण्यास कशी मदत होऊ शकते? जरूर। आरोग्य आणि यश हे प्रत्येक माणसाचे जिव्हाळ्याचे विषय आहेत आणि आरोग्य आणि यश हे मानवी जीवनाला व्यापून टाकणारे आहेत। हो, प्रत्येक माणसाची स्वतःची स्वप्न असतात, आशा असतात, आकांक्षा असतात आणि प्रत्येक जण आपापल्या परीने ते ती स्वप्न त्याची पूर्ण करण्याचा अटोकाट प्रयत्न करत असतो। पण गडबड अशी होते की हे सगळं करत असताना तो अनेक ताणतणावातून जातो, त्याची धावपळ होत असते आणि याशिवाय अनेक स्पर्धांना त्यांना तोंड द्यावं लागतं। हो, अगदीच। आणि याचा परिणाम म्हणून त्याचं शरीर आणि मनाकडे दुर्लक्ष होतं। हो, ऑब्व्हियसली। आणि हे दुर्लक्ष झाल्यामुळे या शरीर आणि मनामध्ये अव्यवस्था निर्माण होते आणि तुम्हाला सांगू ते हळूहळू दमत जातं, ते थकत जातं आणि म्हणून हळूहळू आपण आजाराला निमंत्रण देतो। अगदीच। आता इथेच या ठिकाणी या वळणावर ब्रह्मविद्या माऊली एक मैत्रीण म्हणून आपल्या जीवनात प्रवेश करते। अच्छा। आणि ही विद्या आपल्याला शिकवते की प्रत्येक माणूस हा दिव्य आहे। अच्छा। आणि प्रत्येकामध्ये ती श्रेष्ठ शक्ती आहे आणि त्या श्रेष्ठ शक्तीच्या सहाय्याने प्रत्येक मानव त्याचं जीवन अधिक सुधारित करू शकतं, अधिक विकसित करू शकतो। ती आपल्याला असंही शिकवते की त्याच्या जीवनातल्या उणीवा, समस्या आणि अडचणी ती दूर करू शकते। अच्छा। आणि हे संपूर्ण शास्त्र हे श्वासावर आणि विचारावर आधारित आहे। कारण श्वास आणि विचार हे आपल्या जीवनाचे मूलभूत घटक आहेत। हो, निश्चितच। आणि या साधनेमुळे आपल्या श्वासामध्ये व्यवस्था निर्माण होते, विचारांमध्ये व्यवस्था निर्माण होते आणि याचा एकत्रित परिणाम म्हणून आपल्याला आरोग्याचा अनुभव होतो। हो, अगदीच। आता आरोग्याला सुद्धा आपण जीवनाची व्यवस्था म्हणतो, तसंच यशाला सुद्धा आपण जीवनाची व्यवस्था म्हणतो। हो। आता आपण असं बघूया की आरोग्य आणि यश हे दोन्ही भिन्न वाटले तरी ते एकमेकाला कसे जोडलेले आहेत। तर जेव्हा एखादा माणूस आरोग्य संपन्न असतो तेव्हा त्याला उत्साह वाटतो, त्याची शक्ती वाढते, त्याच्यात जोम असतो आणि त्याची कार्यक्षमता वाढते। हो। आणि हे सगळं झाल्यामुळे त्याचं अधिकाधिक लक्ष त्याच्या ध्येयाकडे लागतं आणि म्हणून यशस्वी होण्याची शक्यता अधिक वाढते। हो, निश्चितच। म्हणजे यशस्वी होण्यासाठी तुम्ही मदत करत असता आणि त्याच बरोबर म्हणजे यशाच्या जोडीला आरोग्य देखील मिळत असतं। खरंय। आणि मग कसं होतं की तो यशस्वी होतो, आता अर्थातच त्याची स्वप्न पूर्ण झाली म्हणून तो आनंदी झाला आणि हाच आनंद आरोग्य वाढवण्यासाठी पुन्हा पूरक ठरतो। अच्छा। त्यामुळे आता कसं झालं, आपल्याकडे आरोग्य आलं, आपल्याकडे यश आलं, आपल्याकडे आनंद आला आणि हे सगळं झाल्यामुळे आपल्या जीवनात शांतता यायला लागली। हो, निश्चितच। आता माणूस
कुठलीही भाषा बोलणारा असो, कुठल्याही क्षेत्रातला असो, पण तरी सुद्धा तुम्ही कोणालाही विचारलं की तुला काय हवंय, तर तो हेच सांगेल. त्याला आरोग्य हवंय, त्याला यश हवंय, त्याला आनंद हवाय आणि त्याला शांतता हवी. हो, आता एखाद्याला असं वाटेल की ही जादू आहे का किंवा हे रहस्य काय आहे, आणि म्हणूनच ब्रह्मविद्येला आपण गुरुकिल्ली असं म्हटलेलं आहे. अच्छा. की या गुरुकिल्लीच्या सहाय्याने आपण आपल्याच जीवनाची अनेक रहस्य उलगडू शकतो, अनेक कोडी सोडवू शकतो, आणि म्हणून आपलं जीवन अधिक विकसित होतं. निश्चितच. म्हणजे एकंदरीतच असं म्हणता येईल की पूर्णत्वाकडे जाता येतं, आरोग्यही आपल्याला मिळतं, यशही आपल्याला मिळत असतं. मग ह्या ज्या ब्रह्मविद्येच्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये नेमकं काय शिकवलं जातं? जरूर. ब्रह्मविद्येमध्ये आपण प्राणायाम शिकतो, 8 आध्यात्मिक श्वसन प्रकार शिकतो, ध्यानाच्या सोप्या पद्धती शिकतो आणि जीवनाचे नियम शिकतो. अच्छा. मग याचा दैनंदिन जीवनामध्ये कशा पद्धतीनं फायदा होऊ शकतो किंवा कशा पद्धतीनं उपयोग होऊ शकतो? जरूर. आता या ज्या सगळ्या पद्धती आहेत त्या अत्यंत सुलभ, सोप्या, अच्छा, पण अत्यंत प्रभावी आणि शास्त्रशुद्ध आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की या पद्धतींचा सराव कोणीही करू शकतो. अच्छा. आणि अत्यंत त्याच्यात लवचिकता दिलेली आहे, कुठल्याही प्रकारचं बंधन नाही, आणि प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार आणि सोयीनुसार ते करू शकतो. म्हणजे अगदी सोप्या भाषेत बोलायचं झालं तर आपण असं म्हणतो की जो कोणी श्वास घेतो आणि जो कोणी विचार करतो तो या पद्धतींचा सराव करू शकतो. अच्छा. मग त्याचा फायदा कशा पद्धतीनं होताना दिसतो आपल्याला? हो, आता आपण त्याच्याकडे वळूया. तर श्वास आणि विचार, आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे, हे जीवनाचे मूलभूत घटक आहेत. हो, अगदीच. आणि श्वास आपण सतत घेतोय, पण श्वास आपल्याला फुकट मिळतो? हो. तो सतत उपलब्ध आहे आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा टॅक्स द्यावा लागत नाही. हो. आणि म्हणून अशी गडबड होते की या श्वासाकडे आपण दुर्लक्ष करतो आणि त्याशिवाय त्या श्वास आपण गृहित धरतो आणि इथे गडबड सुरू होते. अच्छा. कारण श्वासामधून आपण ऑक्सिजन घेत असतो, ऑक्सिजन किंवा प्राणवायू. हो. आणि या ऑक्सिजनमुळे शरीरातील सर्व अशुद्धी या जाळल्या जातात आणि त्या कर्भवायू किंवा कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपात शरीरातून बाहेर टाकल्या जातात. हो. आणि त्यामुळे आपलं रक्त शुद्ध होतं आणि पर्यायाने आपलं संपूर्ण शरीर आतून शुद्ध होतं. आता या बरोबरच प्रत्येक श्वासागणिक आपण एक सूक्ष्म अविनाशी शक्ती ही शरीरात घेत असतो. हो. आणि त्याला आपण प्राणशक्ती किंवा जीवनशक्ती असं म्हणतो. हो. आता आपण दोघे इथे बसलो आहोत, बोलतो आहोत, हसतो आहोत, किंवा कोणीही व्यक्ती जीवनातली प्रत्येक क्रिया करण्यासाठी या जीवनशक्तीची अत्यंत आवश्यकता असते. हो, अगदीच. आता या जीवनशक्तीचे दोन भाग आहेत, एक धनप्राण आणि एक ऋणप्राण. अच्छा. आणि म्हणून आपल्याला दोन नागपुड्या दिलेल्या आहेत. कारण याचा आपण कधी विचारही करत नाही की आपल्याला दोन नागपुड्या का बरं दिल्या आहेत. हो. पण त्या याच्यासाठी दिल्या आहेत. अच्छा. आणि धनप्राण आणि ऋणप्राण यातलं संतुलन हे आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे. हो. अच्छा. या प्राणशक्तीमुळे शरीरामध्ये उष्णता राखली जाते आणि ही उष्णता रक्ताभिसरणासाठी अत्यंत आवश्यक आहे. अच्छा. शिवाय ही प्राणशक्ती मज्जा संस्थेमार्फत सुद्धा वापरली जाते. आणि मुळात आधी आपल्यामध्ये प्राणशक्ती आहे हेच आपल्याला माहीत नसतं. हो. त्यामुळे ती कशी बिघडते हे सुद्धा आपल्याला माहीत नसतं. तर आता आपण ते पुढचा भाग घेऊया की बैठी जीवनशैली, ताणतणाव आणि वाढतं वय याच्यामुळे आपलं श्वसन हळूहळू अयोग्य होतं. परत श्वास कसा घ्यायचा हे आपण कधी शिकलेलोच नाही आहोत. हो. आणि त्याच्यामुळे फुफ्फुसांची क्षमता ही हळूहळू कमी होत जाते. याचा परिणाम म्हणून आपण कमी प्रमाणात ऑक्सिजन शरीरात घेतो. अच्छा. कमी प्रमाणात प्राणशक्ती घेतो. हो. आणि म्हणून हळूहळू शरीरामध्ये अशुद्धी साचायला सुरुवात होते. धन आणि ऋण प्राणातलं असंतुलन हे शरीरामध्ये हळूहळू व्हायला लागतं. हो.
आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून शरीरामध्ये अव्यवस्था निर्माण होते. आणि अव्यवस्थेचं दुसरं रूप झालं आजार. हो, मग आता हे सगळं बघितल्यानंतर याला उपाय काय? तर जसजसे आपण श्वसन प्रकार करायला सुरुवात करतो आपलं श्वसन योग्य होतं. अच्छा. आपली फुफ्फुसांची क्षमता अधिक वाढते आणि अधिक प्रमाणात आपण प्राणवायू आणि प्राणशक्ती शरीरात घ्यायला लागतो. अच्छा. आणि याचा परिणाम म्हणून शरीर शुद्ध होतं. अच्छा. आणि मगाशी जसं आपण बघितलं की धनप्राण आणि ऋणप्राण यातलं असंतुलन जे झालं होतं ते पुन्हा दुरुस्त होतं आणि पुन्हा संतुलन पुनर्स्थापित होतं. अच्छा. आणि या सगळ्याला आपण आरोग्य म्हणतो. निश्चितच. की आपल्या इथे आता व्यवस्था स्थापन झाली आणि म्हणून आपल्याला आरोग्याचा अनुभव होतो. निश्चितच. आता असंही आपण म्हणू शकतो की शरीरात अनेक पेशी आहेत, शरीरात अनेक अवयव आहेत, शरीरात अनेक संस्था आहेत. म्हणजे काय की पचन संस्था आहे, श्वासाची संस्था आहे, हृदयाची संस्था आहे, तर अशा अनेक संस्था आहेत. तर या सगळ्या संस्था, हे सगळे अवयव आणि या सगळ्या पेशी एकमेकांशी उत्तम सहकार्य करायला लागतात. त्या अत्यंत संतुलित होतात, सुसंगत होतात आणि म्हणून आरोग्य आपण अनुभवतो. निश्चितच. आता आरोग्य म्हटलं की फक्त शरीराचा विचार करून चालणार नाही, तर मनालाही तेवढंच महत्व आहे. निश्चितच. म्हणजे मनाला देखील महत्व आहे मॅडम. आणि त्याचबरोबर म्हणजे आरोग्य व्यवस्थित राखण्यासाठी बरेचसे जण झटत असतात आणि ते मिळण्यासाठी तुम्ही ब्रह्मविद्या शिकवताय, त्याच्याविषयी आणखी मला वाटतं कुतूहल आहे माझ्याही मनामध्ये आणि जे प्रेक्षक आता आपल्याला बघतायत त्यांच्याही मनात कुतूहल आहे. तर तुमच्याशी चर्चा करायची आणि त्या सर्व प्रश्नांची उत्तरं घ्यायची आहेत, मात्र थोडंसं आपण थांबूयात कारण साम प्रगतीचा मंत्रमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा साम टीव्ही. ब्रेक नंतर प्रगतीचा मंत्र मध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. साम प्रगतीचा मंत्र आपण बघताय आणि आजचा आपला विषय आहे ब्रह्मविद्या गुरुकिल्ली यशाची आणि आरोग्याची. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर नितांता शेवडे. त्यांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्याचबरोबर यश तसंच जे आरोग्य आहे ते आपल्याला कशा पद्धतीनं मिळवता येईल आणि त्यासाठी ब्रह्मविद्या किती महत्वाची आहे, कशी महत्वाची आहे, त्याचा फायदा कशा पद्धतीनं होतोय ते देखील त्या सांगतायत. आणि मॅडम आपण ब्रेकवर जाण्याआधी तुम्ही मनाविषयी बोलत होतात, तर ब्रह्मविद्येचा मनावर काय परिणाम होतो? जरूर. तर आता मन हा आपला अविभाज्य घटक आहे आणि विचार हा सुद्धा जीवनाचा मूलभूत घटक आहे. हो. आणि म्हणून मनासाठी सोपे ध्यानाचे प्रकार आहेत. अच्छा. आता ध्यान म्हटलं की प्रत्येकाला असं वाटतं की मी रिटायर झालो की करेन, कोणाला असं वाटतं की माझी इतकी धावपळ असते मी ध्यानाला कधी बसणार, ते किती कठीण आहे, मला जमेल का, किंवा कोणाला तरी असं वाटेल मी डोंगरावर जाऊन बसण्याची आवश्यकता आहे का, तर असं नाही. ध्यानाला आपण सोपे मानसिक व्यायाम म्हणतो आणि या ध्यानामुळे विचारांमध्ये उत्तम व्यवस्थितपणा येतो. अच्छा. विचारांचं व्यवस्थापन होतं, विचारांमध्ये मनामध्ये व्यवस्था निर्माण होते. अच्छा. तसंच भावना हा आपला अत्यंत महत्वाचा भाग आहे, त्यामुळे भावना सुद्धा अधिक व्यवस्थित होतात आणि त्यामध्ये सुद्धा व्यवस्था निर्माण होते. आता मन आपण बघितलं तर या ध्यानामुळे मनोबल वाढतं, मनशक्ती वाढते, अधिक पोषक आणि सुदृढ असे विचार आणि भावना तयार होतात. निश्चितच. आता याखेरीज आपण तत्वज्ञान जे शिकतो त्याला म्हणतात जीवनाचे नियम. अच्छा. तर आता हे विश्व इतकं अतिप्रचंड आहे पण या विश्वामध्ये उत्तम व्यवस्था सुरू आहे. हो. निसर्गातील की दिवस आणि रात्र असतील किंवा ऋतूंचं असेल किंवा भरती ओहोटीचं चक्र असेल ते व्यवस्थित चालू आहे. तर हे का सुरू आहे? तर तिथे कुठला तरी नियम कार्यरत असणं आवश्यक आहे. आणि एक मानव या नात्याने आपण या विश्वाचे एक भाग आहोत. हो. त्यामुळे ते नियम आपल्यालाही लागू पडतात आणि या शास्त्रामार्फत त्या नियमांचा आपण अभ्यास करतो आणि त्यानुसार दैनंदिन जीवनात आपण त्याचं पालन करतो. हो. आणि म्हणून आपलं जीवन, मग ते वैयक्तिक असेल, कौटुंबिक असेल, आर्थिक असेल, सामाजिक असेल, नातेसंबंध असतील, व्यावसायिक अडचणी असतील, पण या सगळ्यावर ब्रह्मविद्या एक सर्वांगीण उपाय देते.
अच्छा, कारण ती आपल्या शरीरासाठी व्यवस्था निर्माण करते, मनासाठी करते आणि जीवासाठी किंवा आपल्या भावनांसाठी करते. निश्चितच, म्हणजे एकंदरीतच असं म्हणता येईल की तन आणि मन हे शक्तिशाली बनतं आणि त्याच्यामुळे धन आपोआपच येत राहतं आणि एक सुखी जीवनाचं शास्त्र आहे असं म्हणायला हरकत नाही. मात्र आणखी एक गोष्ट, ती म्हणजे तुम्ही सांगितलंय की बरेचसे आजार याच्यामुळे बरे होऊ शकतात, मग ब्रह्मविद्येमुळे कोणकोणते आजार बरे करता येतात आणि दुसरं म्हणजे या साधनेसाठी किती वेळ द्यावा लागतो, हे महत्वाचं आहे खूप वेळ. तर आता असं आहे की मगाशी आपण बघितलं की ब्रह्मविद्येमुळे व्यवस्था निर्माण होते आणि म्हणजेच आरोग्य निर्माण होतं आणि ते आरोग्य निर्माण झाल्यामुळे अव्यवस्था किंवा आजार निघून जातात. तर आमचे साधक असं म्हणतात की आपण डोक्यापासून सुरुवात करू. अच्छा, की डोकेदुखी, मायग्रेन, सर्दी, खोकला, अस्थमा, ब्रॉन्कायटिस, पचनाचे अनेक विकार याच्यात त्यांना चांगला फायदा होतो. अच्छा, याशिवाय मानदुखी आहे, पाठदुखी आहे, सांधेदुखी आहे, याच्यामध्ये सुद्धा फरक दिसून येतो. अच्छा, आणि याशिवाय ब्लड प्रेशर आहे, त्याच्यानंतर मधुमेह आहे, हृदयरोग आहे, यामध्ये सुद्धा त्यांना चांगले परिणाम दिसून येतात. अच्छा, पण मग आता एखाद्याच्या मनात असं येईल की मी आजारी नसेन तरी सुद्धा माझ्यासाठी ब्रह्मविद्या आहे का? तर याचं उत्तर असं आहे की हो. अच्छा, कारण आमचे काही साधक असे सांगतात की ही विद्या सुरू केल्यापासून त्यांना त्यांच्याच क्षमता अधिकाधिक कळायला लागल्या. मग कोणीतरी कविता लिहायला सुरुवात केली, कोणी गाण्यामध्ये नैपुण्य मिळवलं, कोणाची नर्तन कला सुधारली, कोणी स्वतःचे व्यवसाय सुरू केले, कोणी नोकरी सोडून व्यवसाय करण्याचा धाडसी निर्णय घेतला. तर याचा अर्थ असा आहे की ब्रह्मविद्येमुळे आपल्यातल्या क्षमता आपल्याला कळतात, त्या अधिक वाढायला लागतात. आणि मी असं म्हणेन की आपलीच ओळख नव्याने आपल्याला करून देणारी ही ब्रह्मविद्या आहे. ग्रेट ग्रेट, खूप. आणि म्हणून आपण ते सगळं मिळवू शकतो. निश्चितच. पण आता हे सगळं मिळवण्यासाठी रोजचा नियमित चिकाटीचा सराव आवश्यक आहे. आणि तो किती वेळेसाठी? हा, आता आम्ही असं म्हणतो की किमान 20 मिनिटं ही श्वसन प्रकारांसाठी आणि किमान 20 मिनिटं ही ध्यानासाठी आवश्यक आहेत. पण एवढा सगळा वेळ हा आपल्याला पहिल्या दिवसापासून द्यायचा नाहीये. अच्छा, तर हळूहळू अभ्यासक्रम जसजसा वाढत जाईल तसतसं आपल्याला हे हा टाइम वाढवायचा आहे. ओके, आता दुसरी गोष्ट अशी आहे की प्रत्येक जण म्हणेल की मी एवढा धावपळीचं जीवन माझं आहे तर मी हे कसं करू. तर त्याला मी एक युक्ती सांगते. 10 मिनिटं पेपर कमी वाचला, 10 मिनिटं टीव्ही कमी बघितला, 10 मिनिटं व्हॉट्सअप कडे आपण कमी बोललो आणि 10 मिनिटं फेसबुक कमी बघितलं तर आपण हा सराव नक्की करू शकतो. निश्चितच. पण याच्यात शॉर्टकट नाही, कारण शेवटी दुसरा कोणीतरी आपल्यासाठी श्वास घेणार नाही. हो, तर आपणच आपला श्वास आणि विचार अधिकाधिक योग्य करायचं आहे. अगदीच. आणि ही वेळेची गुंतवणूक आहे. हो, म्हणजे वेळ खर्च करणं नाही. तर हे मी जर का आत्ता रोज केलं तर माझा आज किंवा वर्तमान काळ अधिक उत्तम होईल. हो, आणि याच्यावर आधारित जे माझं भविष्य आहे ते सुद्धा अधिक उज्ज्वल होईल. आणि आपण असा कधीही विचार करायचा नाही की भूतकाळात काय झालं, ते झालं, ते संपलं, आता आजपासून आपण सरावाला सुरुवात करायची आणि भविष्य घडवायचं आहे, चांगलं भविष्य घडवायचं आहे. डॉक्टर, आणखी एक प्रश्न, तो म्हणजे ही जी विद्या आहे किंवा पद्धती आहे ब्रह्मविद्येची, ती मूळची कुठली आहे आणि दुसरं आपल्याकडे त्या कशा आल्या आणि ब्रह्मविद्या साधक संघाची प्राथमिक माहिती देता येईल का? जरूर. ही विद्या मूळची नालंदा विद्यापीठातली भारतातली आहे. अच्छा, तिथून ती तिबेटला गेली, तिबेट मधून कॅलिफोर्नियात गेली आणि आता पुन्हा भारतात आलेली आहे. ब्रह्मविद्या साधक चॅरिटेबल ट्रस्ट चा ब्रह्मविद्या साधक संघ आहे. याचे 7 विश्वस्त आहेत आणि श्री जयंत दिवेकर सर हे त्याचे प्रमुख विश्वस्त आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेची घोडदौड सुरू आहे. अच्छा, सुमारे 300 शिक्षक आहेत आणि सर्व शिक्षक आणि कार्यकर्ते विना मोबदला हे काम करतात. हे वैशिष्ट्य आहे की आपलं कुटुंब, आपला व्यवसाय, आपलं जे काही जीवन आहे ते सगळं सांभाळून ते प्रसार करत असतात. अच्छा, शिवाय ही विद्या मराठी, इंग्रजी, हिंदी आणि गुजराती यामध्ये शिकवली जाते. या भाषांमध्ये बरोबर 10 ते 18 या वयोगटासाठी बालवर्ग आहे आणि 18 अधिक वयोगटासाठी प्राथमिकचा वर्ग आहे. अच्छा, आणि या जुलै महिन्यामध्ये आमचे अनेक ठिकाणी वर्ग सुरू होत आहेत आणि सुमारे 200 वर्ग आमचे आता सुरू होत आहेत. अच्छा, आणि त्याच्यात मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, रत्नागिरी
संपूर्ण आपली कोकणपट्टी, त्याच्यानंतर कोल्हापूर, सांगली, सातारा, जळगाव, भुसावळ, इचलकरंजी, औरंगाबाद, नागपूर, अहमदनगर अशा अनेक ठिकाणी ब्रह्मविद्या शिकवली जाते. महाराष्ट्राच्या बाहेर बडोदा, इंदोर, गोवा, चेन्नई आणि बँगलोर इथे सुद्धा ही शिकवली जाते. आणि देशातून आणि परदेशातून जे साधक आहेत आणि ज्यांना ही विद्या अधिक शिकायची आहे ते विविध पद्धतीने शिकू शकतात. आपले ऑफिसचे नंबर्स दिलेले आहेत, आपली वेबसाईट दिलेली आहे आणि त्याच्यावरून आपल्याला अधिक माहिती मिळेल. याशिवाय आपण फेसबुकवर आहोत, युट्यूबवर आहोत आणि इंस्टाग्रामवर आहोत. तिथे आपले वर्गांचे फोटो आहेत, त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की हे वर्ग कसे घेतले जातात. कारण जो 22 आठवड्याचा वर्ग आहे तो प्राथमिकचा वर्ग आहे, त्याच्याविषयी मी थोडक्यात सांगते की आठवड्यातून एकदा 1.5 तास असा हा वर्ग असतो. त्याच्यात श्वसन प्रकार शिकवला जातो, श्वसन प्रकार करून घेतला जातो साधकांकडून, ध्यान शिकवलं जातं, ध्यान करून घेतलं जातं आणि मगाशी आपण जी थिअरी किंवा शास्त्र बघितलं तर ते सुद्धा शिकवलं जातं. निश्चितच त्याच्याबरोबर त्यांना एक पाठ दिला जातो आणि हा पाठ त्यांनी घरी जाऊन सरावासाठी त्यांना दिलेला असतो. खूप छान की त्याच्यात उत्तम सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना वाचून ते घरी जाऊन त्याचा सराव करू शकतात संपूर्ण आठवडाभर आणि पुन्हा नव्याने दुसऱ्या वर्गाला येतात आणि पुढचा पाठ ते शिकतात. निश्चितच म्हणजे एकंदरीतच असं म्हणता येईल की ब्रह्मविद्या ही यशाची आणि आरोग्याची गुरु किल्ली आहे. फक्त गरज आहे ती तुम्हाला तिथपर्यंत जाण्याची आणि ही विद्या घेण्याची. आणि त्याच्यासाठी मॅडमचे वर्ग आहेत आणि वर्गाची जर तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर त्यासाठी इथं नंबर दिलेले आहेत, वेबसाईट दिलेली आहे, त्याच्यावर तुम्ही जाऊ शकता आणि भेट घेऊ शकता किंवा हे जे क्लासेस आहेत ते देखील तुम्ही घेऊ शकता. आणि त्याचबरोबर मॅडम तुम्ही इथे आलात आणि एवढं छान मार्गदर्शन केलेलं आहे आणि एक वेगळा विषय तुम्ही आमच्या प्रेक्षकांना समजावून सांगितलंय, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खरं तर तुम्हाला शेवटी काहीतरी बोलायचं आहे पण वेळ आपल्याकडे खूप कमी आहे, तरी पण तुम्ही बोलू शकता की माणसाचा जन्म हा अत्यंत मौल्यवान आहे आणि त्याचं सोनं करणं हे आपल्या हातात आहे आणि यासाठी ब्रह्मविद्या माऊली आपल्याला मार्ग दाखवते, त्या मार्गावर चालणं हे आपलं काम आहे. खूप खूप धन्यवाद साम टीव्हीचे आणि आपले मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. आणि यासोबतच आजच्या आपल्या साम प्रगतीचा मंत्रमध्ये वेळ झाली. इथे सामण्याची पुन्हा भेटूयात नवीन विषयासह, तोपर्यंत पाहत रहा साम टीव्ही.